अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारताचा स्वतंत्र महोत्सव अमृत महोत्सव असताना त्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी हीरक महोत्सव म्हणून संबोधले। असे असताना पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भारतीय स्वातंत्र्य महोत्सवाचा अमृत महोत्सव न करणे ही पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव्य आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आले। यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुमारे 300 पत्र लिहून ते पत्र मुख्यमंत्री निवासाला पाठवण्यात आले व संपूर्ण महाराष्ट्रातून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून सुमारे 75,000 पत्र भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी दिली आहे। यावेळी सरचिटणीस सुभाष पवार, मयूर पाटील, विजय शिरसाट, मेघराज नाईक, निलेश थोरात, जोगेश्वर अग्रवाल, वैभव नाईक, विकास वंजारी, विशाल धांडे, अक्षय जाधव, मनोज जाधव, किशोर नाईक, मनोज जंजाळ, निखिल पाटील, उदय नाईक व युवक कार्यकर्ते उपस्थित होते। ज्या महाराष्ट्राने संपूर्ण देशाला जॉर्जला राष्ट्राभिमान शिकवला, ज्या महाराष्ट्राने स्वराज्याची ललकारी देऊन संपूर्ण भारतखंडामध्ये स्वराज्य काय असतं हे शिकवलं, त्या महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री, पुरोगामी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्याला भारताचा स्वातंत्र्य महोत्सव हा हिरक आहे का अमृत आहे हे माहीत नाहीये, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। अमृत महोत्सव, स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाला हिरक महोत्सव असे संबोधन हे कितपत योग्य आहे? युवकांसाठी कोणत्या प्रकारचा आदर्श मुख्यमंत्री साहेब संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांना घडवतायत हा एक मोठा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्या अनुषंगाने 75वा स्वतंत्र दिन हा आपल्या मुख्यमंत्र्यांना माहीत नसताना तो हिरक महोत्सव म्हणून त्यांनी संबोधला, याकरता भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आम्ही 75,000 पत्र पूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना पाठवत आहोत, जेणेकरून त्यांच्या सामान्य ज्ञान त्यांचं वाढलं गेलं पाहिजे। आणि एका महाराष्ट्राच्या एक महाराष्ट्र अशी एक भूमी आहे, संतांची भूमी आहे, इथे कर्मभूमी अनेक समाजसुधारकांचीही कर्मभूमी राहिलेली आहे, अनेक क्रांतिकारकांचीही कर्मभूमी राहिलेली आहे, अनेकांनी देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं ती कर्मभूमी, ती तपोभूमी ही महाराष्ट्राची भूमी राहिलेली आहे। आणि अशा वेळेला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याला भारताचा स्वातंत्र्य दिन हा हिरक की अमृत याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो हे खरोखर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, आपल्या साऱ्यांचं दुर्दैव आहे। याकरता युवकांना जागृत करण्यासंदर्भामध्ये आणि युवकांच्या सोबतीने 75,000 पत्र आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाठवत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की किमान भारताचा महाराष्ट्राचा इतिहास थोडा शिका आणि शिकून युवकांसमोर आदर्श घडवा, नाहीतर काय असंच तुम्ही अमृत महोत्सवला हिरक महोत्सव म्हणत जाणार आणि युवकांसमोर काय आदर्श निर्माण करणार हा मोठा एक प्रश्नचिन्ह आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडून आलेले आपले मुख्यमंत्री यांनी जो आपला महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक व्यक्तीचा हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव यातला फरक अगोदर जाणून न घेता बेताल वक्तव्य करून जो उद्रेक महाराष्ट्रात उडून दिला, त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जामनेर तालुक्याच्या वतीनं याचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जामनेर तालुक्याच्या वतीनं 300 पत्र पाठवून हा निषेध नोंदवतो आहे। हा निषेध हा जामनेर तालुक्याचाच नसून पूर्ण महाराष्ट्राचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांना 75,000 ते 1,00,000 आसपास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व युवा कार्यकर्ते त्यांना त्यांची चूक कळावी व आपल्या देशाबद्दल आदर असावा किंवा त्यांना माहिती पडावं म्हणून आम्ही हे पत्र पाठवून त्यांचा निषेध करतो आहे आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देण्यासाठी हा एक आंदोलन म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं जामनेर तालुक्याच्या वतीनं सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं हा निषेध नोंदवतो आहे।
जय हिंद जय महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।